हिंगनघाट शहर के मूर्तिकार येनकर बंधुओं ने साकार की मूंगफली से गणेश जी की प्रतिमा। पिछले अनेक साल से कुछ नया करने के जिज्ञासा के रहते सुनील येनकर और उनके बंधु अजय येनकर गणपति प्रतिमा को इको फ्रेंडली तरह से बनाते आ रहे हैं। प्रतिवर्ष नागपुर के कॉटन मार्केट में स्थापित श्री शंकर विलास सार्वजनिक गणेश मंडल इको फ्रेंडली गणेश जी प्रतिमा को स्थापित करता है और हिंगनघाट के येनकर बंधु इसका निर्माण करते हैं। नागपुर कॉटन मार्केट स्थित श्री शंकर विलास सार्वजनिक गणेश मंडल को इस साल 108 साल पूरे हो रहे हैं। मंडल के अध्यक्ष सूरज बांते, ट्रस्टी राजेश सोनटक्के और जितेंद्र बाग प्रतिवर्ष पर्यावरण को ध्यान में रखते हुए गणेश जी की प्रतिमा हिंगनघाट की गणेश जी के मूर्तिकार येनकर बंधु इसको आकार देते हैं। इस साल मूंगफली से गणेश जी की प्रतिमा बनाते हुए किसी प्रकार का आर्टिफिशियल कलर या वस्तु का उपयोग नहीं करते हुए गणेश जी की प्रतिमा इको फ्रेंडली बनाई गई है। हिंगनघाटचे जे मूर्तिकार आहे सुनील येनकर यांच्याकडे आलो आहे। यावेळेस जो गणपती बनवलेला आहे बघू शकता आपण दृश्यांमध्ये, तेलबिया आपण शेंगदाणे जे म्हणू त्या शेंगदाण्याच्या दाण्यापासून आणि शेंगदाण्याच्या ज्या शेंगा असतात त्याच्यापासून हा इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवलेली आहे। आपण जे कारागीर आहे आणि त्यांचे भाऊ आहे येनकर बंधू यांच्याशी आपण माहिती घेऊ त्यांचं काय म्हणणं। मला सांगा दादा, आज जो गणपती आहे इको फ्रेंडली गणपती आपण बनवला आहे, तेलबियापासून हा गणपती बनवला आहे, आपण शेंगदाणे म्हणू किंवा मूंगफली म्हणू त्याच्यामध्ये त्याबद्दल काय सांगणार? बघा, काय राहतं की आपण जे रासायनिक कलर वगैरे वापरल्या जाते किंवा मग प्लास्टर ऑफ पॅरिस वापरल्या जाते ते न करता आम्ही काय केलं, दरवर्षी आम्ही इको फ्रेंडली आमचे गणपती बनवतो। मातीपासून तंचापासून तयार केलेली ही निर्मित गणेश मूर्ती आहे आणि हिला आम्ही फक्त जे शेंगदाणे आहेत मूंगफली आहेत त्याचे पेस्टिंग दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलाच कलर नाही वापरलेला आहे, रासायनिक कुठले यूज नाही केलेले आहेत आणि कुठलं POP नाही वापरलेलं आहे। ह्या पूर्ण एक नॅचरल इको फ्रेंडली आहे, म्हणजे याचं विसर्जन करताना पर्यावरणाला कुठेच त्याचा धोका निर्माण होणार नाही, एक व्यवस्थित विसर्जन होणार त्याचं आलं। आणि मूंगफली म्हणजे शेतकऱ्याचं जे धान्य आता प्रत्येकदा पिकवल्या जातात आणि हे तेलबी आहेत तर त्याला एक सपोर्ट पण मिळाव शेतकऱ्यांसाठी पण। तुम्ही दोघेही बंधू मिळून हे काम करताय? हां हां, एक कला। तुम्ही कुठलं काम करताय या मूर्तीवर? माझं पेस्टिंगचं काम असते, कारण की भाऊ मुख्य कलाकार तर भाऊ आहेत, ते कलाकार पूर्ण म्हणजे तो तयार करून देतो आहे आणि त्याच्यानंतर सपोर्ट आम्ही करतो। आमच्या घरचे सर्वच जण कलाकार आहेत, ते थोडे थोडे आम्ही सपोर्ट करतो असतो त्याला। जे मूर्तिकार आहे, जे मुख्य मूर्तिकार आहे, जे वेगळ्यावेगळ्या थीमने वेगळेवेगळे गणपती बनवत असतात त्यांच्याशी माहिती त्यांच्याकडून आपण माहिती। दादा मला सांगा, ही कल्पना आपल्याला कशी सुचली? ही कल्पना आता मी दरवेळेस तसं विचार करतच राहतो का वेगळं काय बनवायचं, तर त्याच्यामधून ही कल्पना येतच असतात दरवेळेस वेगवेगळ्या, तर त्या ह्याच्यात मी एक एक दरवर्षी मी यांना या मंडळाला तशाच मूर्ती पाहिजे नसतात म्हणून मी दरवर्षी त्यांची थीम अशी कल्पना करून म्हणजे हां, तर म्हणून मी ती वेगवेगळे गणपती बनव। पहिल्या वर्षी मी मोरपिसाचा गणपती बनवला, पूर्ण नागपूरमधून पहिला नंबर आला होता माझा, तर तेव्हापासून जे सुरू आहे तर आता जवळपास 15 वर्ष झाले मी त्यांच्या मंडळाचं पूर्ण काम करतो। एक मला सांगा, हा गणपती मूर्ती बनवायला किती काळ लागला आपल्याला? हा 1-1.5 महिना लागतो सहज, पहिले मूर्ती बनवणे आणि त्याच्यावर नंतर पेस्टिंग करणे। याच्यासाठी मूंगफलीचे दाणे किंवा मूंगफली आपण वापरली आहे, हे किती किलो आणि काय प्रमाणात वापरली? ही मूंगफली जवळपास 40 किलो लागलेली आहे याला, या गणपतीला पूर्ण तयार करायला। याच्यात जे कलाकुसर करण्यात गेली आहे मोठं कठीण काम दिसत आहे, त्याबद्दल काय सांगणार आपण? त्याबद्दल तर मेहनत तर फार आहे, आता मेहनत करणारे कोणी मुलंही नाही भेटत आणि तयारी नाही होऊन राहिली काही लोक। आम्ही तर शिकवांना शिकवण्यासाठी तयार आहोत पण मुलंच नाही भेटत या कामाकरिता। पुढली थीम पुढल्या वर्षीची काय राहणार, तुम्ही मंडळाला कुठली थीम दिली? हां, पुढल्या वर्षीचा विचार सुरू आहे का शिंपल्यापासून बनवायचा गणेश, त्यांचा 20 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांच्या मंडळाला, तर ते मोठा गणपती बनवण्याच्या तयारीत आहे मंडळ, शिंपल्यापासून बनवायचा आहे समोरचा गणपती। शहरात अशा प्रकारची कुठली कल्पना किंवा कुठली थीम नाही दिली आपण? आपल्या हिंगणघाटला एकदा मी माडे संजय माडे गणपती मांडत होते तेव्हा मोरपिसाचा गणपती आपल्या गावात एकदा दिला होता। मला सांगा, सावंगी येते जो गणपती बसतो सावंगी में गे, तिथला गणपती प्रत्येक वर्षी आपणच बनवता, त्याबद्दल काय सांगा? हां, तिथला वर्ष मी तिथे मॉडेलर म्हणून काम करतो आहे, त्या तिथे माझी सर्व्हिस आहे आणि मेघे साहेबांचा गणपती जवळपास आता कॉलेज सुरू झालं तेव्हापासूनचा बसत आहे, तर तो मीच बनवत आहे। जवळपास आता माझे 30 वर्ष पूर्ण झाले तिथे, तर 30 वर्षापासून मीच बनवत आहे तिथला गणपती मेघे साहेबांचा। अजून काय सांगणार या गणपती कुठल्या या गणपती संदर्भात किंवा आणखी? नाही, आता तर मी दरवेळेस वेगवेगळ्या कलाकार याच्यामध्ये गणपती बनवतच असतो दरवर्षी।
एकूणच हिंगणघाट ज्या कलाकारानं कलाकुसर केली आहे आपण बघू शकता दृश्यांमध्ये. तेलबिया ज्याला आपण म्हटलं जातो किंवा शेंगदाणे म्हटलं जातं, शेंगदाणे मुंगफल्ली म्हटलं जातं, त्याच्यापासून ही तयार केलेली मूर्त आहे. आणि ही जी मूर्त आहे नागपूर येथील कॉटन मार्केट या एका मंडळाकडे जाणार आहे. मंडळाचे जे पदाधिकारी आहे नागपूर येथील कॉटन मार्केटचे त्यांच्याशी आपण जाणूया, त्यांना ही जी कल्पना कशी मला सांगा आपण हे तेलबिया म्हणजे शेंगदाणे म्हणून याच्यापासून गणपती बनवून आज नागपूरला नेत आहे, ही कल्पना आपल्याला कशी सुट. कल्पना आमचे मूर्तिकार आहे सुनील भाऊ येनकर यांनीच दिलेली आहे. आम्ही हर वेळेस म्हणजे हर प्रकारचे गणेशजी आमच्या मंडळाला घेऊन जातो, तेच बनवतात सुनील भाऊ येनकर बनवतात. हा नेमका हिंग नागपूरला कुठल्या ठिकाणी स्थापित? हा नागपूरला कॉटन मार्केट शंकर विलास गणेश उत्सव मंडळ तिथे स्थापित होतो. प्रत्येक वर्षी आपल्या गणपती तिथे वेगळी वेगळी असते? हो वेगळी वेगळी असते. ते सुनील भाऊच बनवतात, आमचे येनकर आहे मूर्तिकार, आम्ही इथूनच. आपण यांना थीम देतात का? हो नाही तेच आम्हाला थीम देतात आणि हे करतात, आम्ही त्यांच्यावरूनच ते सर्व गोष्टी करून घेतो. एकूणच आपण जे मंडळाचे जे पदाधिकारी होते किंवा संबंधित होते त्यांच्याशी राजेश सोनटक्के यांच्यापासून आपण माहिती घेतली आहे. हा जो गणपती हिंगणघाटहून नागपूरला जाणार आहे म्हणजे हिंगणघाटच्या कलाकारांनी जी कला जोपासली आहे त्या ती कला जी आहे नागपूरला दिसणार आहे. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट.